नमस्कार मंडळी, टेक मराठामध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याचदा आपण आपल्याला नको असलेल्या आणि वापरत नसलेल्या फाईल्स आपल्या फोनमधून डिलीट करत असतो, पण असं करत असताना काही वेळा काही इम्पॉर्टंट फाईल्ससुद्धा आपल्याकडून चुकून डिलीट होतात. आज आपण बघणार आहोत की ह्या चुकून डिलीट झालेल्या इम्पॉर्टंट फाईल्स आपण कशाप्रकारे रिकवर करू शकतो. सर्वात प्रथम तुमच्या फोनमधून ॲक्सिडेंटली डिलीट झालेले फोटोज आणि इमेजेस कसे रिकवर करता येतील ते आपण पाहूयात. नॉन रोटेड फोनसाठी आपल्या फोनमधील गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन डिस्क डिगर फोटो रिकव्हरी टाईप करा. हे ॲप्लिकेशन तुमच्याकडून ॲक्सिडेंटली डिलीट झालेले फोटोज आणि इमेजेस रिकवर करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. हे ॲप इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर स्टार्ट बेसिक फोटो स्कॅनवर क्लिक करा. आता हे ॲप तुम्ही डिलीट केलेले सर्व फोटोज तुम्हाला दाखवेल. जी पण इमेज तुम्हाला रिकवर करायची आहे ती सिलेक्ट करून सर्वात वर असलेल्या रिकवर ऑप्शनवर क्लिक करा. आणि जर तुम्हाला पुन्हा तुमच्या फोनमध्येच इमेज सेव्ह करायची असेल तर सेकंड ऑप्शनवर क्लिक करा आणि आपल्याला हवा तो फोल्डर सिलेक्ट करून तुम्ही इमेज पुन्हा मिळवू शकता. इथे ॲप्लिकेशन तुम्हाला प्रो व्हर्जनवर अपग्रेड होण्यासाठी विचारेल, पण तुम्ही नो थँक्स म्हणून पुढे जाऊ शकता. आणि जसं तुम्ही पाहू शकता, तुम्ही सेव्ह केलेली इमेज तुम्ही निवडलेल्या फोल्डरमध्ये उपलब्ध असेल. जेव्हा तुम्हाला इतर प्रकारच्या फाईल्स रिकवर करायच्या असतील, जसं की म्युझिक, डॉक्युमेंट आणि व्हिडिओ, तेव्हा मात्र तुम्हाला वंडरशेअरसारख्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरवर अवलंबून राहावं लागेल. तुम्ही वंडरशेअरचे डॉक्टर फोन सॉफ्टवेअर वापरू शकता, जे विंडोज आणि मॅक दोन्हीसाठी उपलब्ध असेल. तुम्हाला तुमचा फोन पी सी किंवा लॅपटॉपला कनेक्ट करावा लागेल आणि USB डीबगिंग मोड ऑन ठेवावं लागेल. डीबगिंग मोड ऑन करण्यासाठी तुमच्या फोनमधील सेटिंग्समध्ये जाऊन डेव्हलपर ऑप्शन्सवर क्लिक करा आणि तिथून तुम्ही डीबगिंग मोड ऑन करू शकता. एकदा तुमचा फोन ह्या सॉफ्टवेअरमधून तुमच्या पी सीला कनेक्ट झाला की तुम्ही तुम्हाला हवी असलेली फाईल टाईप जसं की ऑडिओ, व्हिडिओ ऑर व्हॉट्सअप मेसेजेस इत्यादी निवडू शकता. एकदा तुम्ही फाईल टाईप सिलेक्ट केली आणि नेक्स्टवर क्लिक केलं की डिलिटेड फाईल सर्च करण्याची प्रोसेस सुरू होईल, जी जास्त किंवा खूप जास्त वेळ घेऊ शकते, जे अवलंबून असेल की तुम्हाला किती फाईल्स रिकवर करायच्या आहेत. ही प्रोसेस एकदा पूर्ण झाली की फक्त रिकवर बटन प्रेस करा आणि तुम्हाला हव्या असलेल्या फाईल्स रिकवर होतील. पण ह्या सॉफ्टवेअरचं फ्री व्हर्जन केवळ तुम्ही रिकवर करू शकता अशा फाईल्स तुम्हाला दाखवेल, पण त्या फाईल्स मिळवण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला $45 फुल व्हर्जन विकत घ्यावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अजून तुम्ही चॅनल टेक मराठाला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आम्ही आपल्यासाठी असेच उपयुक्त व्हिडिओज बनवत राहू. आपल्या प्रतिक्रिया किंवा प्रश्न कमेंट सेक्शनमधून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.